हॅलो एवरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आजचा हा सेशन आपलं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या चॅप्टरचं, जे काही पहिले तीन टास्क आपण घेतलेले आहेत, टास्क 1, टास्क 2 अँड टास्क 3, तर जवळपास 225 MCQs यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला तयारी करण्यासाठी. तर यापैकी काही डाऊट्स तुमचे होते, खरं तर सगळं काही सिलेबस बेसिस आहेत. हार्डली 5 to 7% MCQs जे असतात हे आउट ऑफ एनसीईआरटी असतं, आणि तसं रिलेटेड असतं परंतु आउट ऑफ एनसीईआरटी असतं, आणि त्यामुळे तुम्हाला ते जे काही MCQs आहेत ते MCQs सॉल्व्ह करण्यासाठी काही प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, मग आता ते जे काही डाऊट्स आहेत जे तुम्ही मला आता पाठवलेले आहेत, मी तुम्हाला तसं मेसेज दिलेला होता आणि तुम्ही ते मला पाठवलेले आहेत माझ्या व्हॉट्सअपवरती, तर जे काही डाऊट्स तुम्ही पाठवलेले आहेत त्यानुसार आजचा हा डाऊट सेशन घेतला जाणार आहे. तर वेळ न लावता आपण सुरुवात करूया टास्क 1 पासून. तर टास्क 1 मध्ये जे तुम्ही डाऊट दिलेले आहेत आपण 1 by 1 पाहूया. यामध्ये सर्वात पहिला डाऊट जे तुम्ही मला दिला आहे, दॅट इज अँड क्वेश्चन नंबर 1, हा पहिल्या नंबरचा डाऊट आहे. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलंय, हाऊ मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिस्कवर्ड ऑन अर्थ. किती लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थ वरती डिस्कवर केले गेलेले आहेत. आता याला एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये, सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपण विचार केला म्हणजे किंगडम प्लांट, 5 kingdom, या व्यतिरिक्त आर्की नाही लायकिन्स, तर ह्या सगळ्यांचा विचार करता अबाउट 1.7 million लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर डिस्कवर्ड ऑन द अर्थ. ध्यानात राहील किती, 1.7. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, which is not concerned with, काय विचारलं या ठिकाणी, which is not concerned with classification of organism. खालील पैकी कोणतं ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनशी कन्सर्न नाही. ठीक आहे, आता चंद्रयोगा उपनिषद, हे चंद्रयोगा आहे, इथं चंडी योगा झालंय, ऍक्च्युली इट इज ए चंद्रयोगा उपनिषद आहे. त्यानंतर सुश्रुता संहिता आणि अश्विनी कुमारस आणि पारासरा, तर हे जे सगळे आहेत हे सगळे एरियाज आपण ज्याला म्हणूया हिस्ट्री, आपल्या भारताच्या हिस्ट्रीमध्ये जर आपण गेलो तर आपल्या भारताच्या हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्या काळामध्ये जे काही एज्युकेशन चालत होतं तर ते एज्युकेशन या पद्धतीने चालत होतं. जसं चंद्रयोगा उपनिषद असेल तर उपनिषदांनी डेव्हलप केलेली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती, त्यानंतर सुश्रुता संहिता आणि अश्विनी कुमारस पारासर हे सगळे आहेत. तर याच्यापैकी कोणतं क्लासिफिकेशनशी रिलेटेड नाही, चंद्रयोगा याच्यामध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे, सुश्रुता संहिता यामध्ये सुद्धा क्लासिफिकेशन, इवन सुश्रुता संहितामध्ये तुम्हाला प्लांटी आणि अॅनिमाले या पद्धतीचे 2 kingdom क्लासिफिकेशनही पाहायला भेटतो. ठीक आहे, त्यानंतर अश्विनी कुमारस, ऍक्च्युली अश्विनी कुमारस जो आहे ना, इट इज अ कम्प्लिटली डिफरंट फील्ड, ही पूर्णपणे वेगळी फील्ड आहे ज्यामध्ये स्पेसिफिकली या फील्डमध्ये स्पेसिफिकली अदर थिंगचा जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी विचार केला गेलेला आहे, एक्सेप्ट एनी टाईप ऑफ क्लासिफिकेशन, कोणत्याही प्रकारच्या क्लासिफिकेशन शिवाय बाकी अदर थिंग जे आहेत त्यामध्ये विचार केले गेलेले आहेत. आणि त्याच बेसिसवरती जर आपण विचार केला या ठिकाणी तर या ठिकाणी आन्सर येतो, दॅट इज अँड अश्विनी कुमारस. ठीक आहे, हे आन्सर येईल. पारासरा सुद्धा नाही, पारासरा संहिता आहे, एक्सेप्टेड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज क्वेश्चन नंबर 8 तुमच्या समोर दिसतंय, Who is Indian scholar classified plants of medicinal importance? असं कोण इंडियन स्कॉलर आहे ज्यानं
मेडिसिनल इम्पॉर्टंट असलेले प्लांट क्लासिफाय केले. आता हे वरती आपण ऑलरेडी बघितलेलं होतं, त्यानुसारच आता हे सगळे सुसूत्रता असेल, अश्विनी असेल, चरका असेल आणि परासर असेल, हे सगळे त्यासाठी त्याच्याशी रिलेटेड आहे. हु इज इंडियन स्कॉलर क्लासिफाइड प्लांट ऑफ मेडिसिनल इम्पॉर्टन्स, ज्यांनी मेडिसिनल इम्पॉर्टंट असलेल्या प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं होतं, तर इट इज कम्स अंडर द चराका संहिता. कशामध्ये येईल? चराका संहितामध्ये. तसं हे आउट ऑफ आहे पूर्णपणे, परंतु तुम्हाला माहीत असावं म्हणून हे एमसीक्यूज या ठिकाणी टाकले गेलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, कार्ल लिनायस पब्लिश्ड आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, आपण यावरती लेक्चरमध्ये पण डिस्कशन केलेलं आहे. कार्ल लिनायस ही पब्लिश द आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज मेनली बेस्ड ऑन, कशाच्या बेसिसवरती होतो? आपण ऑलरेडी बघितलेलं आहे इट इज बेस्ड ऑन द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरमध्ये स्पेसिफिकली कोणते कॅरेक्टर आहेत? तर स्पेसिफिकली कार्ल लिनायसने जे कॅरेक्टरचा विचार केलेला आहे तो फ्लोरल कॅरेक्टरचा आहे. ध्यानात ठेवा, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर हे त्या ठिकाणी येईलच, परंतु जर समजा तुम्हाला ऑप्शनमध्ये फ्लोरल कॅरेक्टर सुद्धा दिलं गेलेलं असेल, तर मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, मॉर्फोलॉजिकल न सिलेक्ट करता फ्लोरल कॅरेक्टर स्पेसिफिक कडे तुम्हाला जावं लागेल. म्हणून याचा आन्सर काय येतो? आन्सर इज डी. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 10. सॉरी थोडस लेट होत आहे, प्रॉब्लेम नाही. नाउ क्वेश्चन नंबर 10, सी हियर, तुमच्या समोर क्वेश्चन नंबर 10 दिसतंय. हु इज द फादर ऑफ टॅक्झॉनॉमी? आता यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलं. टॅक्झॉनॉमी खरं तर टॅक्झॉनॉमी डिस्कवर केलं होतं कार्लस लिनायस यांनी. प्लांट मध्ये सर्वात जास्त कामही कार्लस लिनायस यांनी केलेलं आहे, म्हणून कार्लस लिनायस जे आहेत ते फादर ऑफ टॅक्झॉनॉमी आहे. आपण बघितलंय फादर ऑफ बॉटनी म्हटलं तर मग थिओफ्रास्टस येईल, फादर ऑफ झोलॉजी म्हटलं तर मग अरिस्टॉटल येईल, आणि सेसाल्पिनो हे सायंटिस्ट आहे ज्यांनी सेसाल्पिनिया ही फॅमिली डिस्कवर केलेली आहे. स्पेसिफिकली टॅक्झॉनॉमीचा जर आपण विचार केला तर आन्सर काय येईल? बी हा आन्सर येईल. ठीक आहे, म्हणजे बाकीचे आन्सर त्यामध्ये येत नाही, म्हणून याचा आन्सर काय येईल? लिनायस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 22, विटाकर वॉज. आपण विटाकरचं क्लासिफिकेशन सिस्टीम पूर्णपणे बघितली, पण विटाकर कोण होता हे आपण बघितलेलं नाही. खरं तर ऑप्शन वरती जर बघितलं तर मग त्यानुसार आपल्याला कळतं की याच्यामध्ये त्याचं ओरिजिन दिलेलं आहे विटाकरचं. तर विटाकर हा अमेरिकन सायंटिस्ट होता, पण अमेरिकन कोण? अमेरिकन ॲग्रॉनॉमिस्ट होता, इकॉलॉजिस्ट होता, की फिलॉसॉफर होता, की अगेन जर्मन इकॉलॉजिस्ट होता? तर जर्मनचं संबंध येत नाही, ही सुरुवातीलाच चाललं जातं. अमेरिकन आहे, पण अमेरिकन कोण? आता फिलॉसॉफरचा पण संबंध येत नाही, कारण विटाकरनं तर फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनवरती काम केले, म्हणजे तो सायन्समध्ये वर्क करत होता. मग याचा अर्थ तो जो आहे तो फिलॉसॉफर म्हणून येणार नाही. यापैकी कोणतं सिलेक्ट करणार? तर स्पेसिफिकली अमेरिकन इकॉलॉजिस्ट, याला ध्यानात ठेवा. तसं एक्सप्लेनेशनची एवढी काही गरज नाही आहे ह्या क्वेश्चनला, म्हणून याचा आन्सर काय येईल? आता अमेरिकन इकॉलॉजिस्ट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34, हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आता ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन मल्टी सेल्युलर यू कॅरियर्स आर डिवायडेड इन टू. मल्टी सेल्युलर यू कॅरियर जे आहेत ते कशामध्ये डिवाइड केले गेलेले आहेत? आणि इझी क्वेश्चन आहे, कारण तुम्हाला माहित आहे मल्टी सेल्युलर यू कॅरियॉट्स, युनिसेल्युलर यू कॅरियॉट्स हे प्रोकॅरियॉट झाले. मग मल्टी सेल्युलर यू कॅरियॉट्स कशामध्ये येतील? मग मल्टी सेल्युलर यू कॅरियॉट्स मध्ये आपण फंगाय बघितलंय, ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलंय प्लांटी, ओके, आणि नंतर आपण बघितलं आहे ॲनिमालिया. आता विचारताना त्यांनी काय म्हटलंय? मोड ऑफ न्यूट्रिशन, ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन मल्टी सेल्युलर यूकॅरियोट्स आर डिवायडेड इन टू.
मग याच्या बेसिसवरती कसं, मग मोड ऑफ न्यूट्रिशन तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, तर हे फोटोसिंथेटिक आणि हेटरोट्रॉपिक असे दोन कंडिशन्स आपल्याला पाहायला भेटतात, म्हणजे ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. तसं ऑटोट्रॉपिक नेचर बऱ्याच याच्यामध्ये, सॉरी, हेटरोट्रॉपिक नेचर बऱ्याच याच्यामध्ये डिवाइड होतो. सॅप्रोफायटिक हा एक नेचर आपल्याला पाहायला भेटतो, ठीक आहे. त्यानंतर अदर पण आपल्याला पाहायला भेटतो हेटरोट्रॉपिक मध्ये, ऍब्सॉर्प्शन पाहायला भेटतो. परंतु ऑटोट्रॉपिक मध्ये तुम्हाला केमो ऑटोट्रॉपिक आणि फोटो ऑटोट्रॉपिक ह्या दोन कंडिशन पाहायला भेटतील ऑटोट्रॉपिक मध्ये, ठीक आहे. मग आता विचारलं काय त्यांनी की मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमची डिव्हिजन कशामध्ये झालेली आहे, तर स्पेसिफिकली आपण फक्त दोनच या ठिकाणी घेऊ शकतो, कारण फंगाय हेटरोट्रॉपिक आहे, ॲनिमारी आपण काय आहे, हेटरोट्रॉपिक. बोथ आर कम्स अंडर दी हेटरोट्रॉपिक, ठीक आहे. आणि एकटा राहिला प्लांट्स, तर प्लांट्स आर कम्स अंडर इन ऑटोट्रॉपिक, ठीक आहे. जर तुम्हाला दोन्ही घ्यायचं असेल ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक, तर तुम्हाला हाच ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल, दुसरा ऑप्शन चान्स नाही. याचं कारण पहिल्यामध्ये तर डायरेक्ट पूर्णपणे हेटरोट्रॉपिक दिले, सॅप्रोफायटिक आणि हेटरोट्रॉपिक, त्यामुळे हा ऑप्शन गेला. दुसऱ्यामध्ये केमोसिंथेटिक आणि फोटोसिंथेटिक, म्हणजे पूर्णपणे ऑटोट्रॉपिक दिलेला आहे. आणि फोर्थ मध्ये गेल्यानंतर ऑटोट्रॉपिक आणि सिम्बायोटिक असं दिलेलं आहे. आणि सिम्बायोटिक मध्ये हे क्लिअर होत नाही की हे हेटरोट्रॉपिक आहे की ऑटोट्रॉपिक मोड ऑफ प्रोडक्शन शो करतात, ठीक आहे. म्हणून आन्सर काय, सी हा आन्सर यामध्ये आपण घेऊ शकतो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 36. सी हियर व्हाट सेज क्वेश्चन नंबर 36. ऑल ऑफ द फॉलोइंग आर मेरिट्स ऑफ आर एच विटाकर फाइव किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन एक्सेप्ट. सगळेच खालील पैकी फाइव किंगडम सिस्टमचे मेरिट्स आहेत, फायदे, पण एक त्यामध्ये नाही. पहा काय काय आहे. पहिला नंबर दिला, ही गिव्ज प्रॉपर पोजिशन टू ऑल ऑर्गॅनिझम्स, बरोबर आहे. त्यांनी सगळ्या ऑर्गॅनिझमला प्रॉपर पोजिशन दिली, एकदम बरोबर. म्हणजे याचा अर्थ एक्सेप्शन विचारले ना, एक्सेप्शन साठी हे येणार नाही, ठीक आहे. पुढे, इट रिप्रेझेंट बेटर रिलेशनशिप टू द लेवल, इट रिप्रेझेंट बेटर रिलेशनशिप टू द लेवल. लेवल म्हणजे कसं, मग तुम्ही इव्होल्युशनरी जा किंवा न्यूट्रिशनल जा, पुरी पद्धतीने ते काय होतं त्याच पद्धतीने रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. म्हणजे हाही एक्सेप्शन मध्ये येणार नाही, हाही विटाकरची डिमेरिट आहे, सॉरी मेरिट्स आहेत, ठीक आहे. पुढे, फायलोजेनी इज बेटर रिफ्लेक्टेड, बरोबर आहे. आणि याच्यातून फायलोजेनी रिफ्लेक्ट होते, कारण इव्होल्युशनरी अरेंजमेंट आपल्याला यामध्ये पाहायला भेटतं, म्हणून हे पण एक्सेप्शन मध्ये जाणार नाही. शेवटी आहे, ऑल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स केप्ट इन मोनेरा, सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे मोनेरामध्ये केप्ट केले गेले. त्यांनी म्हटले ऑल युनिसेल्युलर, प्रोटिस्टाचं काय करायचं, कारण यू कॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कम्स अंडर दी प्रोटिस्टा नॉट इन दी मोनेरा. म्हणजे हे एक्सेप्शन झालं, विटाकरनं काय केले, युनिसेल्युलर मध्ये मोनेरा सेपरेट केला आणि प्रोटिस्टा सेपरेट केलेला आहे. म्हणून याचा आन्सर काय, आता डी हा आन्सर या ठिकाणी आपण घेऊ शकतो, ठीक आहे. पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 37. ऑल ऑफ दी फॉलोइंग आर डिमेरिट्स, पहा आता वरती मेरिट्स होते, आता इथे डिमेरिट्स, ऑफ दी फाइव किंगडम सिस्टम एक्सेप्ट. मग याच्यापैकी कोणतं मेरिट नसणार आहे, सॉरी यापैकी कोणतं डिमेरिट नाही, पाहूया. इट फेल्स टू गिव्ह प्रॉपर पोजिशन टू दी व्हायरस, बरोबर आहे, इट इज अ डिमेरिट. इट फेल्स टू गिव्ह प्रॉपर पोजिशन टू दी लायकेन्स, बरोबर आहे. चान्सेस दिलेले नाही फाइव किंगडम क्लासिफिकेशन मध्ये, त्याच्यामुळे हेही डिमेरिट आहे. थ्री किंगडम्स आर पॉलीफायलेटिक, यामध्ये तीन हायर किंगडम्स जे आहेत ते पॉलीफायलेटिक आहे. हायर किंगडम्स पॉलीफायलेटिक म्हणजे वेगवेगळे नेचर पाहायला भेटतात हायर किंगडम्स. प्लांटी याच्यामध्ये अल्गी पण तुम्हाला युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर दोन्ही भेटतील, फंगाय यामध्ये सुद्धा युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, म्हणून याला हायर किंगडम्स. आणि आर पॉलीफायलेटिक, पॉलीफायलेटिक वेगवेगळे नेचर त्यांचे आपल्याला पाहायला भेटतात, बरोबर आहे. इव्होल्युशनरी रिलेशनशिप इज बेटर रिफ्लेक्टेड, इट इज अ मेरिट ऑफ फाइव किंगडम क्लासिफिकेशन. हे काय आहे, आपण वरतीच बघितलं ना, इट इज अ मेरिट ऑफ फाइव किंगडम क्लासिफिकेशन नॉट द डिमेरिट. म्हणजे वरती त्यांनी डिमेरिट विचारले, त्यात एक्सेप्शनल केस विचारले, मग हे तिन्ही काय झालेत, ऑल थ्री आर डिमेरिट्स, पण एक्सेप्ट डी
इट शोज दी मेरिट म्हणून याचा आंसर काय येईल डी हा आंसर या ठिकाणी घेता येईल ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर 44 Here, according to three domain system, आपण ही थ्री डोमेन कोणाची बघितलेली आहे कार्ल वूस ची बघितली बरोबर ज्याच्यामध्ये त्यानं तीन डोमेन बनवले एक काय केलं आर्की दुसरं बॅक्टेरिया आणि तिसरं युकॅरिया असे क्वेश्चन आले का हे हे ऑप्शन लगेच तुमच्या समोर यायला पाहिजे आता यापैकी आर्की आणि बॅक्टेरिया दोन्ही पण काय आहेत बोथ आर प्रो कॅरियोट्स बरोबर आणि फक्त यू कॅरिया बाकी राहिला तर हा काय आहे यू कॅरियोट आहे बरोबर ठीक आहे ना मग आता त्यांनी काय विचारलंय अकॉर्डिंग टू थ्री डोमेन सिस्टीम यू कॅरिया इन्क्लुड्स ऑल ऑफ द फॉलोइंग किंगडम एक्सेप्ट मग यू कॅरियामध्ये सगळे यू कॅरियोटिक ऑर्गॅनिझम येतात मग तुम्हाला माहिती आहे यू कॅरियोटिक मध्ये काय काय येतं आपण बघितलंय यू कॅरियोटिक मध्ये प्रोटिस्टा येतं बरोबर त्यानंतर युकॅरियोटिक मध्ये तुमचं फंगाय येतं ओके त्यानंतर युकॅरियोटिक मध्ये तुमचं अॅनिमालिया येतं बरोबर आणि युकॅरियोटिक मध्ये तुमचं प्लांटी येतं बरोबर आता काय झालं इथं तुम्ही पहा ऑप्शन मध्ये या ऑप्शन मध्ये दिले प्रोटिस्टा अँड मायकोटा मायकोटा म्हणजे फंगाया त्यानंतर प्लांटी इट इज ऑल्सो युकॅरियोटिक अॅनिमालिया इट इज ऑल्सो युकॅरियोटिक पण मोनेरा दिसत नाहीये Monera is not in the eukaryotic organism because monerans are prokaryotic. Means archaea and bacteria both are monerans, not the eukaryotic organism. Hence the answer is D. ठीक आहे यासाठी लेक्चर चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकला तर मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होणार नाही क्वेश्चन नंबर 45 नेक्स्ट विच इज नॉट इन्क्लुडेड इन थ्री डोमेन सिस्टीम मी वरतीच तुम्हाला तीन डोमेन सांगितलेले आहे विच इज नॉट इन्क्लुडेड नॉट इन्क्लुडेड That is not present in the three domain system. What is that? See, first, archaea, that is archaea bacteria. Okay. B, bacteria comes under the monera. C, eukarya, protista, mycota, plantae, and animalia. Okay, correct? Already we seen here. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्याला. Now last one is a eukarya. Eukarya, lichens and viruses. Are you understanding now? Is viruses and lichens both are present in the five kingdom? Sorry, Carl Woods classification system? No, lichens and viruses both are not. Because Carl Woods classification system related to the six kingdom classification and that six kingdom classification, lichens and viruses both are absent, not present. It means that this is not included. Hence the answer is D. Okay? So here the all doubts of the task 1 has been finished okay now we will go to the task 2 which is related to the kingdom monera many questions are there bharpur questions tya thikani tumhi task 2 shi related dilele ahet mala तसंही टास्क टू मध्ये बऱ्यापैकी एमसीक्यूज प्रेझेंट आहे म्हणजे 113 एमसीक्यूज आर इन टास्क टू मच मोर इज बट वाय आय टेकन धिस मोर एमसीक्यूज इट इज बिकॉज ऑलरेडी यू स्टडीड द किंगडम मोनेरा दॅट इज इन प्रोकॅरियोटिक सेल युनिट ऑफ लाईफ ओके अँड फॉर द completion of this task you have to first see the my last lecture of the cell unit of life cell unit of life madhe mi prokaryotic cells sathi separate don lectures ghetlele ahet te tumhala pahana garjeche aahe ani tya vyatirikt ithe ghetlela lecture he pahana garjeche aahe tevhas tumhala yache sagle task ya thikani mhanje yache sagle mcqs solve hou shaktat tase tumhi baryapaiki mcqs tya madhle solve karnyacha prayatna kelela aahe तरी त्यामध्ये आता जे काही एमसीक्यूज तुम्ही मला डाउट्स मध्ये दिलेले आहेत ते एमसीक्यूज आपण या ठिकाणी पाहूया ओके नाउ फाईव्ह क्वेश्चन नंबर 5 आहे क्वेश्चन नंबर 7 आहे क्वेश्चन नंबर 8 आहे इतके एमसीक्यूज त्यामध्ये आहे ठीक आहे
हे सगळे एमसीक्यूज आता तुमच्या समोर आहेत. आपण वन बाय वन पाहूया. आपण सुरुवातीला पाहूया क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज दिस विच इज नॉट ऍप्लिकेबल टू किंगडम मोनेरा. खालीपैकी कोणतं किंगडम मोनेराला ऍप्लिकेबल नाही? मोस्टली युनिसेलर, बरोबर. ऍक्टिनोमायसिटीज फॉर्म मायसेलिया आपण ऑलरेडी बघितलेलं आहे त्याच्या क्लासिफिकेशन मध्ये. सेनोबॅक्टेरिया आर कॉलोनियल अँड फिलामेंटस, बरोबर, कारण सेनोबॅक्टेरिया काय आहे, नेचरच आहे. ऑल आर आयदर युनिसेलर ऑर कॉलोनियल. एक तर युनिसेलर आहे किंवा कॉलोनियल, बट त्यांनी तर क्लिअर केलेलं आहे ओनली. काय क्लिअर केलं शेवटी? ओनली हा वर्ड त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि असं नाहीये, तुम्ही इथं बघितले फिलामेंटस पण आहे, फिलामेंटस पण आहे. इट मीन्स दॅट धिस स्टेटमेंट इज नॉट ऍप्लिकेबल. म्हणून आन्सर काय येईल त्याचं? डी हा आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द मोनेरा. वी ऑलरेडी सीन दॅट इन मोनेरा only their nucleoid material is present, only nucleoid material, and another one is extra chromosomal DNA, not the chromosome. Okay, so it means that it having only one chromosome, फक्त एकच क्रोमोझोम असतो. On the basis of that the monerans are haploid in nature. On the basis of that monerans are haploid in nature. मग single असतो, या basis वरती काय आहे answer? A आहे. 46 कोणामध्ये असतं? ह्युमन मध्ये असतं. ओके, टू हे काही स्पेसिफिक लोअर ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतं आणि डिपेंड अपॉन द स्पेसिस हे असतं. पण त्यांनी मोनेरा म्हटले, मोनेरा कंपल्सरी सिंगल आहे कारण मोनेरन्स आर हॅपलॉइड इन नेचर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8, विच प्रोटीन्स आर असोसिएटेड विथ द सर्क्युलर डीएनए इन मोनेरा. विच प्रोटीन्स आर असोसिएटेड विथ सर्क्युलर डीएनए इन मोनेरा. सीआर डीएनए कसा आहे? सर्क्युलर आहे. ठीक आहे. आणि डबल स्टँडर्ड आहे, परंतु हा कॉम्पॅक्ट आहेत. कॉम्पॅक्ट इट मीन्स दॅट कंडेन्स्ड काही प्रमाणामध्ये. अँड फॉर द पर्पज ऑफ कंडेन्सेशन इट रिक्वायर्ड द प्रोटीन्स. त्याला कशाची गरज असते? प्रोटीन्सची गरज. मी लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. मग कोणते प्रोटीन लागतात? मग आपण जर असेल इन यू कॅरियॉट्स इट रिक्वायर द हिस्टोन प्रोटीन्स. त्यांनी विचारलंय मोनेरामध्ये, म्हणून हिस्टोन गेला. ठीक आहे, कारण हिस्टोन प्रोटीन कोणाला लागतं? हिस्टोन प्रोटीन रिक्वायर्स फॉर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ओके, हा प्रॉब्लेम इथे क्लिअर झाला. मग प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम हिस्टोन व्यतिरिक्त लागतं, मग काय लागतं? मग हेअर द प्रोटीन्स आर दॅट इज नॉन हिस्टोन. इथे जे प्रोटीन लागतात ते नॉन हिस्टोन लागतात, म्हणून नॉन हिस्टोन. अँड इथं पॉलिमाइन्स म्हटलेले आहे. पॉलिमाइन्स, पॉलिअमाइन्स, ठीक आहे, हे अमाइन्स आहेत. मग त्याला काय करतं? कॉम्पॅक्ट करण्यासाठी त्याची गरज पडते, म्हणजे सर्क्युलर नेचरसाठी त्याची गरज पडते. अल्बुमिन अँड ग्लोबुलिन बोथ आर प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द फ्लूड ओनली. ओके, हे फ्लूड मध्ये प्रेझेंट असतात, या ठिकाणी नाही. मग आन्सर काय लिहायचं आता? ओनली आन्सर इज बी. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला या ठिकाणी सगळे क्वेश्चन कळत असतील, कळत नसेल तर परत तुम्ही मागे जाऊ शकता आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. परंतु आणखीन एकदा बोलतो तुम्हाला, व्हिडिओज क्लिअरली पाहणं गरजेचं आहे प्रत्येक एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी. एवढंच नव्हे, नॉट ओनली दी व्हिडिओ, यू हॅव टू स्टडी विथ दी शीट, जो शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो. आणि व्हिडिओजमध्ये जे काही तुम्हाला सूचना दिलेल्या जातात, व्हॉट एव्हर दी नोटीस गिव्हन इन दी व्हिडिओज, यू शुड हॅव टू लिसन दॅट केअरफुली. ऑन द बेसिस ऑफ दॅट यू शुड हॅव टू स्टडी. ओके, आफ्टर दॅट देर विल बी नो प्रॉब्लेम फॉर यू. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर नाईन, विच ऑफ दी फॉलोविंग. इथे तुमच्या समोर असलेले क्वेश्चन नंबर 9 पण आहे, क्वेश्चन नंबर 11 पण आहे, इवन क्वेश्चन नंबर 15 पण आहे. आता तुमच्या समोर जे दिसतंय त्यानुसार मी इथल्या इथं घेऊन टाकेल आणि राहिलेल्या क्वेश्चनसाठी खाली जाऊ आपण, कारण क्वेश्चन नंबर 12 पण आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही दिलेल्या याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊ. विच ऑफ दी फॉलोविंग इज फॉल्स स्टेटमेंट फॉर किंगडम मोनेरा. खालीपैकी कोणतं किंगडम मोनेरासाठी चुकीचं स्टेटमेंट आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स. डीएनए इज प्रेझेंट इन साइटोप्लाझम, करेक्ट. ओके, कारण देर इज नो न्यूक्लियस. डीएनए असोसिएटेड विथ द नॉन हिस्टोन आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलेलं आहे. सिंगल मॉलिक्युल ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए, हे पण बरोबर आहे. डबल स्टँडर्ड डीएनए चं सिंगल मॉलिक्युल आहे, डबल स्टँडर्ड सर्क्युलर डीएनए. इट इज अ डेफिनेशन ऑफ द न्यूक्लियोइड मटेरियल ऑफ द monerans or the prokaryotic cell. Double molecule of single stranded DNA. Actually, monerans,
त्याला ठेवा. ओनेरन्स हॅविंग ओनली डबल स्टँडर्ड डीएनए, डबल स्टँडर्ड डीएनए प्रेझेंट असतं. इथे त्यांनी दिले सिंगल स्टँडर्ड, इथे सिंगल स्टँडर्ड दिले. ऑन द बेसिस ऑफ दिस दिस स्टेटमेंट इज रॉंग ऑर फॉल्स फॉर द किंगडम मोनेरा. क्वेश्चन नंबर 11, विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सल कॅरेक्टर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सेल द युनिट ऑफ लाईफ यासाठी रेफरन्स आहे. सगळे व्हिडिओज बघितले असं त्याचा आन्सर देता यायला पाहिजे. खालीलपैकी युनिव्हर्सल कॅरेक्टर कोणता आहे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. सीयर आपण पहिलं ऑप्शन पाहूया, प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, इट इज द कॅरेक्टर फॉर यू कॅरियोट्स ओनली. कोणासाठी आहे फक्त यू कॅरियोट्ससाठी, प्रो कॅरियोट्ससाठी नाही, नॉट फॉर द प्रो कॅरियोट्स. ओके सो गेला. प्रेझेन्स ऑफ लायसोझोम, लायसोझोम इट इज अ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिज, अगेन फॉर यू कॅरियोट्स ओनली. ओके सो इट इज ऑल्सो गोन बिकॉज युनिव्हर्सल म्हटले सगळ्यांमध्ये पाहिजे, प्रोकॅरियोटिक एज वेल एज यूकॅरियोटिक. प्रेझेन्स ऑफ 70S रायबोझोम, 70S रायबोझोम प्रेझेन्स इन द सायटोप्लाझम ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल, करेक्ट, म्हणजेच मोनेरन्स मध्ये आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया दोघांमध्ये पण. इवन ऑल्सो प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रियॉन अँड क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रियॉन अँड क्लोरोप्लास्ट विच इज इन यू कॅरियोट्स, युकॅरियोटिक्स कॅरेक्टरचं फीचर आहे. इट मीन्स दॅट 70S टाइप ऑफ रायबोझोम प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक एज वेल एज युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. इट मीन्स दॅट इट इज अ युनिव्हर्सल, हे तुम्हाला युनिव्हर्सल दिसतं. पण खाली आहे प्रेझेन्स ऑफ द 80S, 80S ओनली इन युकॅरियोट्स, परत हा युकॅरियोटिक कॅरेक्टरचं फीचर आहे, नॉट इन द प्रोकॅरियोटिक. हेन्स द युनिव्हर्सल फीचर इज दॅट प्रेझेन्स ऑफ 70S टाइप ऑफ रायबोझोम. ओके सी हियर क्वेश्चन नंबर 15, ऑल ऑफ द फॉलोइंग आर ट्रू अबाउट मोनेरा एक्सेप्ट, all of the following true about monera except, म्हणजे खालचे सगळे बरोबर आहे, एक चुकीचं स्टेटमेंट तुम्हाला त्याच्यातून फाइंड आउट करायचं आहे. यू टू फाइंड द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द ऑल फोर. सी फर्स्ट, स्ट्रीमिंग मूवमेंट और साइक्लोसिस अब्सेंट, स्ट्रीमिंग इज ऑल्सो कॉल्ड एज साइक्लोसिस, दिस इज ए साइटोप्लाज्मिक मूवमेंट. हे काय आहे, ही साइटोप्लाज्मिक मूवमेंट आहे आणि साइटोप्लाज्मिक मूवमेंट आपल्याला यू कॅरियोटिक मध्ये पाहायला भेटते. ठीक आहे, कशामध्ये पाहायला भेटते, यू कॅरियोटिक. पण दिलंय ऍबसेंट, इट मीन्स दॅट दिस इज अ कॅरेक्टर ऑफ द मोनेरा, म्हणजे मोनेरासाठी ट्रू झाला. सम मोटाईल फॉर्म शो फ्लाजेला फॉर लोकोमोशन, करेक्ट, बरोबर आहे. फ्लाजेला इफ प्रेझेंट मेड अप ऑफ फ्लाजेलिन प्रोटीन, करेक्ट, आपण हे सेल युनिट ऑफ लाईफ मध्ये बघितलेलं आहे. इट मीन्स दॅट ऑल थ्री आर ट्रू, याचा अर्थ शेवटचा काय असेल, फॉल्स असेल, एक्सेप्शनल केस. सम फॉर्म शो सिलिया फॉर लोकोमोशन अँड सिलिया आर ऍबसेंट, सिलिया आर ऍबसेंट इन द मोनेरा, कारण सिलिया डेव्हलप्ड प्रिमिटिव्ह कॅरेक्टर आहे, डेव्हलप्ड फ्रॉम द प्रोटिस्टा, हे प्रोटिस्टापासून काय झालंय, डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. मग याचा अर्थ आन्सर काय आहे, सर डी हा आन्सर असेल. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 12 सुद्धा आहे, क्वेश्चन नंबर 18 पण आहे, आपण ऍट अ टाइम घेऊया दोघांना पण. सीयर क्वेश्चन नंबर 12, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज आर ऍबसेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल, ऑलरेडी बी स्टडीड इन द सेल युनिट ऑफ लाईफ, बट 70S रायबोझोम आर प्रेझेंट, वाय? परंतु 70S रायबोझोम इथे प्रेझेंट आहे, याचं कारण काय, ध्यानात ठेवा, रिमेंबर इट, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हा स्टेटमेंट महत्वाचा आहे, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम should require proteins for maintenance of their body, त्यांच्या बॉडीच्या मेंटेनन्स साठी प्रोटीन्स ची गरज आहे, बिकॉज प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक. प्रोटीन काय आहे, इट इज अ बिल्डिंग ब्लॉक. ओके, आणि त्याच्यासाठी कशाची गरज आहे, या प्रोटीनची गरज आहे. ठीक आहे, नाउ प्रोटीन सिंथेसिस ओनली बिकॉज ऑफ रायबोझोम, जर रायबोझोम प्रेझेंट असेल तर प्रोटीन सिंथेसिस होऊ शकतो,
त्याच्याशिवाय प्रोटीन सिंथेसिस होऊ शकणार नाही. आणि हेन्स 70S टाइप ऑफ रायबोसोम ऑर द टाइप ऑफ रायबोसोम प्रेझेंट इन द ऑल टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर द ऑल टाइप ऑफ सेल, सगळ्या प्रकारच्या सेलमध्ये प्रेझेंट असतं. आता ह्या एक्सप्लेनेशन बेसवर तुम्ही आन्सर काढू शकता. इट इज नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस. आन्सर इज बी. ओके, नाउ गोज टू द 18 क्वेश्चन नंबर 18. इट वॉज नाउ शोन, व्हॉट इज द क्वेश्चन, इट वॉज नाउ शोन दॅट आर्की बॅक्टेरिया and you bacteria are originated from more ancient life, and that ancient life is archaebacteria. R mag te kon ta asel, actinomycetes, rickettsia, progenote and mycoplasma. What is that ancient life matle? You know that the prokaryotic cell is a first living of the earth. Dhyanat theva, remember it. Prokaryotes are first living on earth. ठीक आहे, actinomycetes prokaryotic आहे आणि त्यांनी यांच्याही आधीचं म्हटलं, ओरिजिनेटेड फॉर्म असं म्हटलं, यांची आधीचं म्हटलंय. रिकेटशिया, रिकेटशिया तर हे जे रिकेटशियन आहे हेही लिव्हिंग आहे. ठीक आहे, आणि प्रोकॅरियोटिक नंतर इव्हॉल्व झालेले आहेत. मायकोप्लाझ्मा इट इज ऑल्सो ए लिव्हिंग. आता हे तिन्ही पण प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. त्यांनी त्यांच्या आधीचं म्हटलंय, आधीचं तिन्ही जर असेल तर मग हे तिन्ही पण कुठून आलेले असतील, फ्रॉम प्रोजिनोट. प्रोजिनोट इव्होल्युशन मध्ये पाहायला भेटतं आपल्याला, इव्होल्युशन मध्ये, विच हॅव्हिंग ओनली प्रोटीनॅशियस लेअर अँड अँड जेनेटिक मटेरियल. त्यामध्ये काय होतं, फक्त प्रोटीनॅशियस लेअर होतं आणि जेनेटिक मटेरियल होतं, अजून कम्प्लीट ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला नव्हता. म्हणून आन्सर इज सी. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. सी हियर, क्वेश्चन नंबर 24, थायोबॅसिलस. थायोबॅसिलस इज ए मोनेरा. ओके, बट हे जे थायोबॅसिलस आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज, त्यांना ठेवा, ऑल्सो कॉल्ड आयर्न बॅक्टेरिया. Iron bacteria. Why they are called as the iron bacteria? Because uses iron. काय करतो? Uses iron for energy release. Energy release करण्यासाठी काय करतं? Iron चा वापर करतं. म्हणजे actually या iron चं काय होतं इथं? Oxidation होतं. इथं काय होतं? Oxidation. आणि ध्यानात ठेवा, it is not a photoautotrophic. This is a chemoautotrophic bacteria. Thiobacillus are the chemoautotrophic bacteria. आता याची एनर्जी रिलीज करण्यासाठी याला काय करावं लागेल? एफई ला ऑक्सिडाइज करावं लागेल. जेव्हा ऑक्सिडाइज केलं जातं तेव्हा प्रोटॉन गेन होतो, बरोबर ना? यु नो दॅट फॉर ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन साठी काय आहे? देर इज गेन ऑफ प्रोटॉन, एच प्लस आपण त्याला म्हणतो. प्रोटॉन म्हणजे एच प्लस, एच प्लसचं गेन होतो म्हणजे एक प्लस वाढेल. पहा सगळे तुम्ही, याच्यामध्ये तर याचा काही संबंध येणार नाही, कारण आपण आयन म्हटलंय, त्यामुळे सीएनडी इथेच गेले, बरोबर? कारण तिथे त्यांनी मॅग्नेशियम दिले आणि ते कॅल्शियम दिले. आता वरती दिले ए आणि बी. जेव्हा एक प्रोटॉन गेन होतो ऑक्सिडेशनच्या वेळेस, ऑक्सिडायझिंग, तर तुम्ही ए पहा, ए मध्ये काय झालंय पहा, इथे तुम्हाला तीन प्रोटॉन दिसत आहेत एफईला आणि पुढे दोनच दिसत आहेत, म्हणजे लॉस होतोय. इथे काय झालं? लॉस झालं. याचा अर्थ इट इज अ रिडक्शन प्रोसेस, नॉट द ऑक्सिडेशन. ही प्रोसेस काय झाली? रिडक्शन, ऑक्सिडेशन नव्हे. आणि बी पहा, बी मध्ये इथे दोन प्लस आहे आणि इथे तीन प्लस आहे, याचा अर्थ गेन आहे. देर इज गेन, म्हणजेच काय झालं? ऑक्सिडेशन झालं. गेन हे ऑक्सिडेशन असतं. हे आन्सर इज बी. याचा आन्सर काय होईल आता? बी हा आन्सर होईल. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन इज ए क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍप्लिकेबल टू मोनेरा. खालीपैकी कोणतं मोनेराला ऍप्लिकेबल नाही? सीयर, सम बॅक्टेरिया लाईक स्ट्रेप्टोकॉकस आर पॅरासिटिक. करेक्ट, as streptococcus responsible for the pneumonia disease. Some bacteria grow on dead organic matter, that is bacilli, barobar aahe, karan saprophytic nature, ani he aapalyala monera madhe pahayla bhetto. Some bacteria live symbiotically, apan pahilele aahe symbiotically, ita rhizobia example pan dilela aahe, in root of the leguminous plant. Kay form kartat? Root nodules form kartat. Kasha sathi? 2N2 fixation, नायट्रोजन फिक्स करण्यासाठी त्याची गरज पडते. म्हणजे
हे तीनही जे आहेत ऑल आर ऍप्लिकेबल फॉर दी मोनेरा. नाउ याचा अर्थ डी आन्सर असेल, पण तरी आपण ऑप्शन वाचूया. ऑल यू बॅक्टेरिया हॅव क्लोरोफिल पिगमेंट. सगळेच यू बॅक्टेरिया क्लोरोफिल पिगमेंट कन्सिस्ट करतात. आपल्याला माहित आहे सम यू बॅक्टेरिया आर हेटरोट्रॉपिक इन नेचर. काही यू बॅक्टेरिया हेटरोट्रॉपिक आहे. हेटरोट्रॉपिक आहे याचा अर्थ दे कांट डू फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करू शकत नाही. आणि फोटोसिंथेसिस का करू शकत नाही, याचं कारण क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट नाहीये. म्हणजे सगळेच यू बॅक्टेरिया क्लोरोफिल पिगमेंट फोटोसिंथेसिस साठी कन्सिस्ट करत नाही. ठीक आहे, आणखीन एक नेचर जर आपण याचा असं विचार केला फक्त फोटोसिंथेसिस साठी, मग फोटोसिंथेसिस क्लोरोफिलचीच गरज पडते याचा अर्थ असं नाहीये. अदर पिगमेंट थ्रू सुद्धा अदर पिगमेंट सुद्धा फोटोसिंथेसिस साठी रिस्पॉन्सिबल आहे. पण पहिलं जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं ते त्यासाठी उपयोगी आहे. हेन्स द आन्सर इज डी. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 32. द मेसोझोम इज फोल्ड ऑफ सेल मेम्ब्रेन. आपण ऑलरेडी प्रोकॅरियोटिक सेलचं स्टडी केलेलं आहे. हे झालं तुमचं सेल वॉल, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि हे झालं आतमध्ये मेसोझोम. बरोबर, द मेसोझोम इज अ फोल्ड ऑफ सेल मेम्ब्रेन टू इनर साइड विच इज कन्सर्न विथ. मग ते कशाशी कन्सर्न आहे याचं फंक्शन विचारलंय तुम्हाला, सिम्पली फंक्शन. आणि तुम्हाला माहित आहे मेसोझोम्स आर मायटोकॉन्ड्रिया सारखं कामही करतं, म्हणजे रेस्पिरेशनचं काम करतं. इवन ऑल्सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द वॉल फॉर्मेशन. ते वॉल फॉर्मेशन मध्ये पण आहे, म्हणजे हा पण झालं. हेल्प इन अटॅचमेंट ऑफ द क्रोमोझोम, हेही बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑफ दीज हा त्याचा आन्सर येईल. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 42. काय आहे क्वेश्चन नंबर 42? विच ऑफ द फॉलोइंग शो मेटिंग प्रोसेस एफ. मी तुम्हाला फॅक्टर दिलेत पहा, एफ इट इज अ फर्टिलिटी फॅक्टर. बरोबर, हे आपण कुठे स्टडी केलं होतं, इन टू द कॉन्जुगेशन. बरोबर ना, विच ऑफ द फॉलोइंग शोज मेटिंग प्रोसेस, खाली बी कोणतं मेटिंग प्रोसेस शो करतं. मोनेराशी रिलेटेड आहे, आणि जेव्हा एफ दिलं तर समजून जायचं इट इज रिलेटेड टू द मोनेरा ऑर द प्रोकॅरियोटिक सेल. बरोबर ना, मग कॉन्जुगेशन कसं होतं? कॉन्जुगेशन या पद्धतीने होतं, एक प्रोकॅरियोटिक सेल आहे ज्याच्याकडे तुमचं हे प्रेझेंट आहे जेनेटिक मटेरियल, दुसरं प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याच्याकडे जेनेटिक मटेरियल ऍबसेंट आहे. सी दिस इज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे, आता कॉन्जुगेशन मध्ये होतं काय, कॉन्जुगेशन ट्यूब तयार होते आणि हा जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर केला जातो या पद्धतीने. बरोबर, म्हणजे आता इकडे इथून इकडे ट्रान्सफर केलं जातं, याचा अर्थ हा फॅक्टर इथे प्रेझेंट आहे दिस इज अ एफ प्लस, आणि इथे ऍबसेंट आहे दिस इज अ एफ मायनस. एफ प्लस इज अ फिमेल, सॉरी एफ प्लस इज अ मेल फॉर इट आणि एफ मायनस इज अ फिमेल फॉर इट. ठीक आहे, खरं तर बॅक्टेरियामध्ये अशा प्रकारची कंडिशन नसते, पण एफ फर्टिलिटी फॅक्टरची कंडिशन असते. आपल्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी आपण या पद्धतीने नावं देतो. पण बॅक्टेरियामध्ये कॉन्जुगेशन होत असताना एफ प्लस टू एफ मायनस या पद्धतीने होतो, आणि हे फक्त तुम्हाला या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. म्हणून आन्सर काय असेल? बी हा आन्सर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 50. काय सांगतं क्वेश्चन नंबर 50? सी आर फूड केप्ट इन रेफ्रिजरेटर रिमेन्स फॉर लॉंगर टाइम. आपण घरी पाहतो, वी सी इन अवर होम, मोस्टली वी स्टे इट इन द रेफ्रिजरेटर. फॉर व्हॉट पर्पज, कशासाठी? तर लवकर डिकम्पोज न व्हावं, खराब न व्हावं त्यासाठी. ठीक आहे, पण याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय असू शकतं? ठीक आहे, मग इथे पाहूया आपण काय असू शकतो. कोल्ड कंडिशन, मी तुम्हाला आधीच सांगतो, कोल्ड कंडिशन ही जी कंडिशन आहे हे काय करते, सेल डिव्हिजन रिड्यूस करते. ध्यानात ठेवा, म्हणजे मल्टिप्लिकेशन होत नाही, ऍज इट इज राहतो. ठीक आहे, आता इथे येऊ. इन कोल्ड कंडिशन मायक्रो ऑर्गॅनिझम गेट ऍक्टिवेटेड. कोल्ड कंडिशन आहे, ऑलरेडी डिव्हिजन रिड्यूस झाले, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया फक्त स्टेबल राहतात, मायक्रो ऑर्गॅनिझम स्टेबल राहतात. द मल्टिप्लिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिड्यूस्ड. आपण इथं जे एक्सप्लेनेशन घेतलं त्याच्याने मॅच होतोय. ठीक आहे, पण तरी पाहूया. देर इज नो ग्रोथ ऑफ
नो ग्रो ड्यू टू एक्झो ऑस्मोसिस, संबंध येत नाही, कोल्ड कंडिशन आहे त्याच्यामुळे ऑस्मोसिसचा संबंध येत नाही. देर इज डिनॅच्युरेशन ऑफ द एन्झाइम्स, आणि एन्झाइमचं डिनॅच्युरेशन हे हायर टेम्परेचरमध्ये होतं. जेव्हा टेम्परेचर जास्त असेल त्यावेळेस होतो, आणि रेफ्रिजरेटरमध्ये टेम्परेचर कसं असतं, कोल्ड कमी आहे, त्यामुळे याचाही संबंध येत नाही. मग राहिला फक्त बी आन्सर, हेन्स आन्सर इज ए बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 52. इफ बॅक्टेरिया कॅन मल्टीप्लाय इन एव्हरी 20 मिनिट्स, देन हाऊ मेनी बॅक्टेरिया आर प्रोड्यूस इन 3 आवर्स. 3 आवर्स मीन्स 180 मिनिट्स, करेक्ट. प्रत्येकी 20 मिनिटाला काय होतं, बॅक्टेरिया काय होत आहे, डिवाइड होत आहे. म्हणजे प्रत्येकी 20 मिनिटाला होत आहे ना, म्हणजे 180 आपण डिवाइड केलं, 9 डिव्हिजन तुम्हाला दाखवावे लागते. किती डिव्हिजन दाखवा लागतो इथं, 9 डिव्हिजन तुम्हाला दाखवावे लागते, ठीक आहे. आता हे 9 डिव्हिजन आहेत, मग आपण याला कशा पद्धतीने घेऊ शकतो, मी हा एक वे सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीने घेऊ शकतो. तर एकदा बॅक्टेरिया डिवाइड झालं म्हणजे किती बॅक्टेरिया फॉर्म होतात, 2, एका डिव्हिजन मधून 2, ठीक आहे. असे टोटल तुम्हाला किती करायचे, 9 डिव्हिजन, म्हणजे 2^9 घ्यायचं आहे. काय घ्यावं लागेल, 2^9. मग 2^9 करा कॅल्क्युलेशन, तुम्ही कम्प्लीट कॅल्क्युलेशन केल्यानंतर यू विल बी गॉट 512. असं जमत नसेल, जर असं तुम्हाला जमत नसेल तर मग काय करा, सरळ डिव्हिजन करत जा. म्हणजे सुरुवातीला किती होते, पहिली डिव्हिजन झाली, पहिल्या डिव्हिजनला 2, दुसऱ्या डिव्हिजनला 4, तिसऱ्या डिव्हिजनला 8, चौथ्या डिव्हिजनला 16, पाचव्या डिव्हिजनला 32, ठीक आहे, सहाव्या डिव्हिजनला 64, सातव्या डिव्हिजनला 128, ओके, 8th डिव्हिजन 256, अँड 9th डिव्हिजन देर इज अँड 512, ठीक आहे. टोटल 9 आहे ना, ठीक आहे. आपण म्हणजे इथून जर घेतलं, ही पहिली डिव्हिजन होती आणि इथून खालपर्यंत न्या तुम्ही, ठीक आहे, म्हणजे ही 9th डिव्हिजन झाली तुमची. हा एक वे आहे जे तुम्हाला दाखवलं, आणि हा एक वे आहे जो सर्वात सोपा वे आहे जे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. आन्सर काय आहे, 512, ओके. दिस इज सिंपल कॅल्क्युलेशन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 60. क्लिअर? आता तुमच्या समोर जे क्वेश्चन आहेत त्यापैकी मी काही तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही एक 60 नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे, 67 पण दिलेलं आहे, 66 पण आहे. सॉरी, सिक्स्टी देन 66 अँड देन 67, अदर पण आहे, पण हे समोर असल्या कारणाने आपण हे आधी घेऊया, ठीक आहे. 60, क्वेश्चन नंबर 60, ट्रान्सफर ऑफ डीएनए फ्रॉम डोनर एफ प्लस टू रेसिपियंट एफ मायनस बाय फॉर्मेशन ऑफ कॉन्जुगेशन ट्यूब इज कॉल्ड ऍज. आता नो रिक्वायर्ड टू बी एक्सप्लेनेशन, आन्सर डायरेक्ट दॅट इज कॉन्जुगेशन, बट आय हॅव टू एक्सप्लेन दिस 3 ऑप्शन्स. ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन इट मीन्स ट्रान्सफर ऑफ द डीएनए फ्रॉम बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया, ओके, बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया, ट्रान्सफॉर्मेशन, ओके. ट्रान्सडक्शन, ट्रान्सडक्शन टू व्हायरस. सेक्सडक्शन ॲनिमल्स, ओके. आता कॉन्जुगेशन हे कशासाठी आले तुमच्या, या मोनेरासाठी. सेकंड थिंग, इथे कॉन्जुगेशन ट्यूब वापरलेली आहे. कॉन्जुगेशनमध्येच कॉन्जुगेशन ट्यूब फॉर्म केली जाते. बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया ट्रान्सफर करण्यासाठी कॉन्जुगेशन ट्यूब वापरली जात नाही, जस्ट ट्रान्सफर आहे. इथे सुद्धा कॉन्जुगेशन ट्यूब वापरली जात नाही, आणि ॲनिमल्ससाठी सुद्धा कॉन्जुगेशन ट्यूब वापरली जात नाही. मग आता आन्सर काय, बी हा आन्सर येईल. क्वेश्चन नंबर 66, मॅच द फॉलोइंग, हे मॅच करा. एक्स्ट्रीम लो टेम्परेचर, यू नो दॅट, दॅट इज थर्मोफिलिक, ओके. काय होईल, एक्स्ट्रीम लो टेम्परेचर म्हटलंय, आणि एक्स्ट्रीम लो टेम्परेचर इट इज रिलेटेड टू दी थर्मोफिलिक. पुढे
very high temperature. It is also extreme environment. It is also extreme environment. परंतु extreme environment मध्ये very high म्हटलंय तर it is a cyclophilic. You got it? It is an cyclophilic. High salty condition. High salty. High salty म्हटलं तर that is an सी आंसर दिलेलं आहे त्यांनी हाय सॉल्टी दॅट इज ए फोर्थ हॅलोफाइल्स करेक्ट हॅलोफाइल्स सलाइन नेचर आपण बघितलं ना याला सगळ्यांना किनमोनियामध्ये आणि हाय पी एच आर्की बॅक्टेरियामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर याचं आणखीन एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही इकडे काय करा आर्की बॅक्टेरियाचा मी जो लेक्चर घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हाय पी एच इथे पी एच आहे आणि पी एच जेव्हा 7+ होतं तर तेव्हा तो कसा असतो अल्कलाईन असतो म्हणून इथं आहे तो ऑप्शन पहिल्या नंबरला आणि हे सगळे आपण जर मॅच केलं तर इट इज मॅच विथ दी डी आन्सर इज डी 67 क्वेश्चन दी आर्की बॅक्टेरिया आर तुम्हाला हे माहित आहे आर्की बॅक्टेरिया एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मध्ये राहतात दे प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल अँड दे डू नॉट रिक्वायर ऑक्सिजन बिकॉज इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट ऑक्सिजन इज ऍबसेंट काय असेल ऑक्सिजन ऍबसेंट असेल आता जर ऑक्सिजन ऍबसेंट असेल तर मग हे त्या पद्धतीने रिस्पिरेशन करणार नाही याचा अर्थ दे आर अनएरोबिक ऑर्गॅनिझम अनएरोबिक हे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही जे त्यांच्या नेचरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही नो चेंज अँड नो चेंज मीन्स ऑब्लिगेट याला काय म्हणतो आपण ऑब्लिगेट मग इथं ऑब्लिगेट एरोब्स एरोब्स म्हटले संबंध गेला कारण ऑक्सिजनच्या ऍबसेन्सीमध्ये काम करतो ऑब्लिगेट अनएरोब हे 100% बरोबर आहे याचं कारण ऑक्सिजनच्या ऍबसेन्सीमध्ये काम करतो म्हणजे ऑक्सिजनच्या ऍबसेन्सीमध्ये रिस्पिरेशन करतो फॅकल्टेटिव्ह एरोब्स फॅकल्टेटिव्ह एरोब्स म्हणजे काय तर ते अनएरोबिक आहे ते कसे आहेत अनएरोबिक आहेत पण जर ऑक्सिजन अवेलेबल झाला तर मग ते काय होतात एरोबिक होतात त्याला फॅकल्टेटिव्ह एरोबिक म्हणतात हे नेचर यांचं नाहीये कारण मी तुम्हाला सांगितलं नो चेंज ऑब्लिगेट आहे आपण गेला फॅकल्टेटिव्ह अनएरोब ऑब्लिगेट असल्या कारणानं हे सुद्धा गेलं आन्सर इज बी ठीक आहे त्यानंतर बिसाइड दिस देर इज क्वेश्चन नंबर 64 अगेन खूप सिंपल प्रश्न आहे मी फक्त इथं वर्षावर सांगतो विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड एज द ओल्डेस्ट लिव्हिंग फॉसिल एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मध्ये राहतो आणि त्याच्या सेलवॉलमुळे त्याच्या सेलवॉलमुळे तो लगेच डिग्रेड होत नाही म्हणून फॉसिल म्हणतो आपण त्याला वापरू शकतो आपण त्याला फॉर द पर्पज ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन आणि ओल्डेस्ट आहे काय आहे ओल्डेस्ट आणि ओल्डेस्ट म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय आला पाहिजे लगेच हा आर्की बॅक्टेरिया एन्शंट ऑर्गॅनिझम म्हटलं ना आपण यांना मग इट इज ए आर्की बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया त्याच्या नंतर फॉर्म झालं हे त्याच्या नंतर आलं आणि यू बॅक्टेरिया नंतर सियानो बॅक्टेरिया आलं सियानो बॅक्टेरिया नंतर ऍक्टिनोमायसिटीस आलेले आहेत मग आन्सर काय येईल ए हा आन्सर या ठिकाणी येईल ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर 71 आहे ऑल द फॉलोइंग कॅरेक्टर आर ऍप्लिकेबल टू आर्की बॅक्टेरिया एक्सेप्ट सगळे कॅरेक्टर हे आर्की बॅक्टेरियाला ऍप्लिकेबल आहे एक्सेप्ट पहिलं दिले दे हॅव 16S RRNA विच डिफर्स फ्रॉम यू बॅक्टेरिया अँड यू कॅरियोट्स आपण हे बघितलं होतं कार्ल वूझच्या क्लासिफिकेशन मध्ये कार्ल वूझनं 16S RRNAच्या बेसिसवरतीच काय केलं त्याचं क्लासिफिकेशन केलं आणि म्हणूनच कार्ल वूझच्या डोमेन मध्ये तुम्हाला आर्की बॅक्टेरिया पाहायला भेटतात कारण त्याने 16S बेसिसवरती केलं म्हणजे इट इज ऍप्लिकेबल ठीक आहे सेल मेम्ब्रेन कंटेन ब्रांच रचेन लिपिड त्याला आपण काय म्हणतो सिडोपेप्टिडो ग्लायकेन इट इज ऑल्सो ऍप्लिकेबल स्पेशलाइज्ड सेल वॉल अँड रायबोझोमल अँड ऍसिडिक प्रोटीन स्पेशलाइज्ड सेल वॉल आहे लिपिड असल्या कारणानं अँड रायबोझोमल असे आहेतच त्याच्यामध्ये अँड ऍसिडिक प्रोटीन्स बिकॉज ऑफ ऍसिडिक प्रोटीन दे कॅन लाईव्ह इन दी एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट त्याच्यामुळे ते एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मध्ये राहू शकतात म्हणजे हाही ऑप्शन त्यासाठी ऍप्लिकेबल आहे दे आर मोर इव्हॉल्व्ड दॅन द यू बॅक्टेरिया नाही बिकॉज यू बॅक्टेरिया आर मोर इव्हॉल्व्ड दॅन द आर्की बॅक्टेरिया इट मीन्स दॅट यू बॅक्टेरियाच्या ऐवजी काय पाहिजे दे आर म्हणजे यू बॅक्टेरिया आर मोर इव्हॉल्व्ड दॅन आर्की बॅक्टेरिया असं म्हणावं लागेल हा स्टेटमेंट चुकलेला आहे इथं आन्सर काय येईल डी हा आन्सर या ठिकाणी येईल नाउ क्वेश्चन नंबर 78
याचं प्रॉब्लेम का आलं असावं हे याचं कारण मला असं वाटतंय की तुम्ही जे टास्क दिलेला आहे त्याच्यामध्ये आन्सर मध्ये चुकलेला असेल. सेल वॉल ऑफ यू बॅक्टेरिया, तुम्हाला माहित आहे यू बॅक्टेरिया आहे ना, यू बॅक्टेरियाचं सेल वॉल सरळ आहे, इट इज अ पेप्टिडोग्लायकन. सिटोपेप्टिडोग्लायकन कोणाचा आहे, आर्कीचा, आर्की बॅक्टेरियाचा. चिटिन सेल वॉल आहे कोणाचा, फंगायचा. म्हणजे काही विचार करण्याची गरज नाही. पेक्टोसेल्युलोज हे आहे अल्गीचा, राहिलं फक्त पेप्टिडोग्लायकेन. आन्सर इज बी, सिंपल आहे, जास्त विचार करण्याची गरज नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 93 थोडं राहिले. सीआर, विच सियानोबॅक्टेरिया चेंज देअर बॉडी अकॉर्डिंग टू डिफरंट वेवलेंथ. हे डिफरंट वेवलेंथ काय आहे, डिफरंट वेवलेंथ ऑफ लाईट आहे. डिफरंट वेवलेंथ ऑफ लाईट रिप्रेझेंट ऑन द बेसिस ऑफ पिगमेंट्स, बरोबर. चेंज बॉडी अकॉर्डिंग टू, चेंज बॉडी, बॉडी चेंज मीन्स कलर चेंज, चेंज इन द कलर. हे कशाच्या बेसवरती असेल, पिगमेंटच्या बेसवरती. हे नॉस्टॉक मध्ये पॉसिबल नाही, अराबेना मध्ये पॉसिबल नाही, ऑसिलो टारिया मध्ये पॉसिबल नाही, बट इट इज पॉसिबल इन द ट्रायकोडेस्मियम. हेन्स द आन्सर इज सी. ओके, आपण पुढे जाऊया. सो नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 103, विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू फॉर प्लाझ्मोडियम. विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू फॉर प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम हे आपण नंतर बघितलंय. बरोबर ना, प्लाझ्मोडियम खर तर मोनेरामध्ये सुद्धा आपल्याला प्लाझ्मोडियम हा नेचर पाहायला भेटतो. ऍक्टिनोमायसिटीस मध्ये कुठे पाहायला भेटतो, ऍक्टिनोमायसिटीस मध्ये. ठीक आहे, म्हणजे मोनेरामध्ये हा मोस्ट ऍडव्हान्स फॉर्म झाला. ऍक्टिनोमायसिटीस मधला ऍडव्हान्स फॉर्म. त्या नॉन मोटाईल युनिसेल्युलर, विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू फॉर प्लाझ्मोडियम असं म्हटलंय. नॉट ट्रू फॉर द प्लाझ्मोडियम, सॉरी, प्लाझ्मोडियम हा प्रकार इथे क्लिअर करा. प्लाझ्मोडियम हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार मोनेरामध्ये सापडतच नाही. जरी सापडला तर मग ऍक्टिनोमायसिस मध्ये सापडतं, ऍडव्हान्स म्हणता येणार नाही. दे आर नॉन मोटाईल युनिसेल्युलर आहे, दे आर ग्राम निगेटिव्ह स्मॉलेस्ट लिव्हिंग आहे. आउटरमोस्ट कवरिंग इज मेम्ब्रेन अँड ट्राय लेअर्ड, बरोबर आहे ना. म्हणजे बाहेर कॅप्सूल आहे, त्याच्या आतमध्ये सेल वॉल आहे, आणि त्याच्या आतमध्ये मग तुमचं प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. आणि हा जो लास्ट ऑप्शन दिलेला आहे, दॅट इज दे आर मोस्ट ऍडव्हान्स्ड मोनेरा. तर मोनेरामध्ये खरं तर ऍडव्हान्स सियानो बॅक्टेरिया म्हणावं लागेल, नॉट दी प्लाझ्मोडियम. जर घेतलं तर मग तुम्हाला मोनेरामध्ये मोस्ट ऍडव्हान्समध्ये मायको प्लाझ्मा घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल इथं, मायको प्लाझ्मा. ठीक आहे, हे घेता येणार नाही. म्हणजे यामध्ये एक्सेप्शनल केस, म्हणजे चुकीची थिंग प्लाझ्मोडियम बाबत काय असेल ती ही आहे. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन 103. नाउ द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस, क्वेश्चन नंबर 113. एक क्वेश्चन नंबर आलेला आहे 111 पण. ऍक्टिनोमायसिटीस आर, तुम्हाला माहित आहे सापराफायटिक आहे, नॉन मोटाईल पण आहे, आणि इम्पॉर्टंट डिकम्पोजर आहे. म्हणजे ऑल ऑफ दीज हा आन्सर येतो. याचा लेक्चर चांगल्या पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला, नो प्रॉब्लेम. मोनेरा आर युज्ड इन, मोनेरा आर युज्ड इन कुठे, मग मोनेरा प्रोकॅरियोटिक आहे. ठीक आहे ना, मग अँटीबायोटिक प्रोडक्शन मध्ये पण आहे, कारण ऍक्टिनोमायसिटीस पासून आपण अँटीबायोटिक तयार करतो. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मध्ये पण आहे, कारण लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया जी लॅक्टिक ऍसिड फॉर्म करतो. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये पण आहे, जसं आपण राइझोबियम बघितलेलं आहे, अझोटोबॅक्टर बघितलेलं आहे. म्हणजे ऑल ऑफ दीज याचा आन्सर येईल. ठीक आहे, ऑल दीज अबाउट दी प्रॉब्लेम्स ऑफ युअर टास्क 3. ठीक आहे, टास्क 2. नाउ वी विल बी गोज टू द टास्क 3, म्हणजे द लास्ट. थोडंसं वेळ वाढलेला आहे, मला असं वाटलं होतं की कमी वेळेमध्ये होऊन जाईल. ओके, नो प्रॉब्लेम, आपल्याला हे पूर्ण करणं गरजेचं आहे. नाव क्वेश्चन नंबर 1, फर्स्ट लगेच पहिल्याच नंबरचं क्वेश्चन तुम्ही टास्कमध्ये दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर प्रिमेटिव्ह यू कॅरियॉट्स. प्रिमेटिव्ह यू कॅरियॉट्स, सर्वात आधीचे यू कॅरियॉट्स अकॉर्डिंग टू फायकेनियन क्लासिफिकेशन. आधी कोण होतं, मोनेरा. त्यानंतर कोण आलं, प्रोटिस्टा.
त्यानंतर मग तुमचं फंगाय, प्लांटी आणि अॅनिमालिया. याचा अर्थ प्रोटिस्टा पहिले आहेत, इनिशियल. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? इनिशियल पहिले आहेत आणि मग त्यानंतर तुमचं फंगाय, अॅनिमालिया आणि प्लांटी आलं. इज इट क्लिअर? हा प्रॉब्लेम तुमचा जर क्लिअर होत असेल, मग इथं काय, विच ऑफ द फॉलोइंग आर प्रिमिटिव्ह युकॅरियोट्स अकॉर्डिंग टू फॅक्टरी क्लासिफिकेशन, मग कोणता असेल? प्रोटिस्टा. ठीक आहे, युकॅरियोट म्हटले आणि तुम्हाला माहिती आहे मोनेरा हा ऑलरेडी काय आहे? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज ऑर व्हिच ऑफ द फॉलोइंग इज ऑर ट्रू अबाउट प्रोटिस्टा. म्हणजे ट्रू म्हटले बरोबर. ठीक आहे, सेल वॉल इज प्रेझेंट इन सम प्रोटिस्टा, बरोबर आहे. सेल वॉल मे बी ऍबसेंट इन सम प्रोटिस्टा, आहे ना. काही सेल वॉल, काही प्रोटिस्टामध्ये सेल वॉल ऍबसेंट आहे, आपण त्यांना अॅनिमल लाईक प्रोटिस्टा म्हणतो. सेल वॉल इज प्रेझेंट इन प्रेझेंट इट इज मेडअप ऑफ सेल्युलोज. जर सेल वॉल असेल तर मग तो सेल्युलोज पासून तयार झालेला आहे. आपण बघितलंय सेल्युलोज पण त्याच्या याच्यामध्ये आहे. ठीक आहे, कंपोजिशन मध्ये आहे. ऑल अबोव स्टेटमेंट आर ट्रू, तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. याचा अर्थ आन्सर काय तुमचं? डी येईल, तिन्ही बरोबर होते ना. त्यामुळे त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8, 9, 10 तिन्ही एकामाग एक आहे. पाहूया काय प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज ट्रू अबाउट क्रोमोझोम्स इन प्रोटिस्टा. तुम्हाला माहित आहे प्रोटिस्टामध्ये, प्रोटिस्टा हा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. युकॅरियोटिक असल्या कारणाने क्रोमोझोम कंडेन्स्ड आहे, बरोबर. आता पुढे पाहूया. दे हॅव मोर दॅन वन क्रोमोझोम, एकापेक्षा जास्त क्रोमोझोम. ट्रू म्हटले त्यांनी. आणि युकॅरियोटिक मध्ये एकापेक्षा जास्त क्रोमोझोम प्रेझेंट असतात. ठीक आहे, डीएनए असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन, कंडेन्सेशन साठी हिस्टोनची गरज आहे आणि हे युकॅरियोटिक नेचर आहे. मी तुम्हाला सांगितलं नॉन हिस्टोन प्रोकॅरियोटिक नेचर आणि हिस्टोन हा युकॅरियोटिक नेचर. डीएनए नॉट असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन, इट इज ए नेचर ऑफ प्रोकॅरियोट्स. आणि प्रोटिस्टाचा विचारलंय, डी ऑप्शन दिले बोथ ए अँड बी, म्हणजे आपलं ए आणि बी करेक्ट आलेलं आहे. म्हणून आन्सर काय असेल आपलं? डी हा आन्सर या ठिकाणी असेल. क्वेश्चन नंबर 9. विच कॅरेक्टर of cytoplasm or protista is correct? Which character of cytoplasm of protista is correct? Protista che baabtit kondha character correct aahe? Naked DNA present in the cytoplasm? Chukla. Karan hi kona madhe aahe? Prokaryotic madhe. Cytoplasm shows streaming movement or cyclosis. He aplyala eukaryotic madhe bhetto. Apan ek magcha monera madhe pahilla question aahe. Tumhala aathvat asel to. Reference madhe. Theek hai? Mag itho हे कोणासाठी आहे? स्पेसिफिकली युकॅरियोट साठी. याचा अर्थ हे बरोबर आहे तरी झाला. ओनली 70S टाइप ऑफ राइबोसोम आर प्रेझेंट, ही कोणामध्ये आहे? प्रोकॅरियोटिक मध्ये, म्हणजे चुकला. ठीक आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गॉल्गी अपरेटस लायसोसोम्स आर अब्सेंट, इट इज ऑल्सो कॅरेक्टर ऑफ द प्रोकॅरियोटिक, म्हणजे चुकला. कारण त्यांनी प्रोटिस्टासाठी सांगितलं, मग एकच कॅरेक्टर प्रोटिस्टासाठी ट्रू आहे. दॅट इज अँड साइटोप्लाझम शोज स्ट्रीमिंग मुवमेंट ऑर सायक्लोसिस. क्वेश्चन नंबर 10. इन प्रोटिस्टा रिझर्व फूड मटेरियल इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ, माझं शेवटचं लेक्चर ज्यामध्ये क्लिअर केले. रिझर्व फूड मटेरियल स्टोर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन आहे, पॅरामायलॉन इज अ टाइप ऑफ स्टार्च, फॅट पण आहे आणि सेल्युलोज. हा मोठा प्रश्न आहे. खरं तर सेल्युलोज जो आहे ना, डायटम्सच्या सेल वॉल मध्ये, सॉरी एकदम सॉरी, याचं कारण सेल्युलोज इज अ कंपोजिशन ऑफ द सेल वॉल, नॉट द रिझर्व फूड मटेरियल. हा रिझर्व फूड मटेरियल नाही आहे, हा सेल वॉलचा कंपोजिशन आहे. ग्लायकोजन, पॅरामायलॉन, स्टार्च, फॅट हे जे आहेत ना, तर हे रिझर्व फूड मटेरियल आहे. तर या बेसिस वरती आन्सर इज ए अँड बी. ठीक आहे, म्हणजे डी आन्सर या ठिकाणी येईल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 16. ओके, प्रोटिस्टा हॅव सिम्बायोटिक मोड ऑफ न्यूट्रिशन इज, हेही मी तुम्हाला शेवटच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. प्रोटिस्टा हा सिम्बायोटिक मोड ऑफ न्यूट्रिशन इज. शेवटचं लेक्चर चांगल्या पद्धतीने ऐकलं असेल तर हा प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने पाहून घ्या. तरी सुद्धा सिम्बायोटिक मोड, डायटम्स नॉट शोज द सिम्बायोटिक मोड, डायनाफ्लाजेलेट ऑल्सो नॉट शोज द सिम्बायोटिक मोड अँड ट्रिपोनेमान ऑल्सो नॉट शोज द सिम्बायोटिक मोड. सिम्बायोटिक मोड म्हणजे काय? तर दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझम बरोबर, म्हणजे असोसिएटेड विथ अदर लिव्हिंग, फ्रॉम दॅट दे गेट्स द नरिशमेंट, त्यांच्याकडून ते नरिशमेंट मटेरियल घेतात.
असं फक्त एकच करतो यामध्ये, दॅट इज अँड ट्रायकोनिम्फा. आन्सर इज सी, ट्रायकोनिम्फा इज अन एक्झाम्पल ऑफ स्पोरोझोम्स. नेक्स्ट क्वेश्चन 17, विच ग्रुप इन फाइव किंगडम सिस्टम, विच ग्रुप इन फाइव किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऍक्ट ऍज कनेक्टिंग लिंक बिटवीन मोनेरा टू हायर लाइक प्लांट फंगाय अँड ॲनिमालिया. हा, तर यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केले फाइव किंगडम सिस्टम मध्ये, मोनेरा बरोबर, प्रोटिस्टा, हा, त्यानंतर मग तीन फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया. हा मध्ये आहे प्रोटिस्टा, इट इज अ कनेक्टिंग लिंक. हे काय झालं, हे कनेक्टिंग लिंक झालं. आन्सर काय तुमचं, प्रोटिस्टा. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 19. ट्रू प्रिमिटिव्ह सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सीन इन, I also explained in the my last lecture, शेवटच्या लेक्चर मध्ये मी त्याला एक्सप्लेन केलेलं आहे. ट्रू प्रिमिटिव्ह सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सीन इन, प्रिमिटिव्ह, प्रिमिटिव्ह म्हणजे इनिशियल, इनिशियल, ओके, तसं ट्रू म्हटलंय त्यांनी, इट इज ट्रू. मग कॉन्ज्युगेशन हे ट्रू नाहीये, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, प्रिमिटिव्ह सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण नॉट ट्रू. इथे ट्रू म्हटलंय, मग कोणापासून सुरुवात होईल, इट इज फ्रॉम दी प्रोटिस्टा ओनली. आणि हे तिन्ही जे आहेत ऑल आर प्रोकॅरियोटिक, दॅट इज ऑल आर द मोनेरा. मग याचा आन्सर काय, आता फक्त सी हा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे, नाउ क्वेश्चन नंबर 20, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्रोटिस्टा टेक्स प्लेस बाय, प्रोटिस्टामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं. आता एफ प्लस एफ मायनस कोणामध्ये आहे, बॅक्टेरियामध्ये, बरोबर, सोमॅटो गॅमी कोणामध्ये आहे, त्याने सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटल्या, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि कम्प्लीट बॉडी फ्युजन हे फंगाय मध्ये होत्या, इट इज इन फंगाय. प्रोटिस्टाचं कॅरेक्टर नाही, गॅमेट फॉर्मेशन आहे. इथे काय आहे, गॅमेट फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन पण होतं, पण सगळ्यांमध्येच नाही, पण गॅमेट फॉर्मेशन हे सगळे सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये होतो, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोटिस्टामध्ये. म्हणून याचा आन्सर काय आहे, सी हा आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27, what says, in which type of sexual reproduction male gamete are motile and small while female gamete are large and non motile. last lecture madhe hehi explain kele, in which type of sexual reproduction male gamete are motile and small while female gamete are large and नॉन मोटाईल. इट इज ए अनआयसोगॅमस कंडिशन. आणि अनआयसोगॅमस मध्ये सेकंड टाईप आहे, ज्यामध्ये फिमेल गॅमेट जो आहे तो काय असतो, मोठा असतो, इट इज लार्ज असं. आणि मेल गॅमेट हा स्मॉल असतो. मेल गॅमेट हा मोटाईल असतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द फ्लाजेला, आणि हे नॉन मोटाईल असतो. ठीक आहे, दॅट इज अनआयसोगॅमस मध्ये सुद्धा स्पेसिफिकल कंडिशन, दॅट इज अन ऊगॅमी, कारण ओव्हा मोठा आहे, फिमेल गॅमेट मोठा आहे, म्हणून ऊगॅमी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, हे आयसोगॅमी और आयसोगॅमी आणि सिरोगॅमी यासाठी शेवटचे लेक्शन लेसन तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहावं लागणार आहे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33, मुलांना शेवटचं लेसन महत्वाचं आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहिलेलं असेल. फ्रस्टूल, द सेल वॉल ऑफ, फ्रस्टूल काय आहे, सेल वॉल ऑफ डायटम्स. ओके, डायटम्स, ओके. आता हा जो सेल वॉल आहे, हा सेल वॉल दोन वॉलनं तयार झालाय. ठीक आहे, त्यातला एक ईपी म्हणजे खालचा आणि एक हायपो म्हणजे वरचा असं असतं. ठीक आहे, आता ईपी आणि हायपो असे दोन आहे, ते तुम्हाला ए आउटर यंगर. नाउ आउटर जो असतो इट इज ए ओल्डर असतो, आणि इनर जो असतो तो यंगर असतो, कारण आउटर पासून इनर तयार झालेला असतो. ठीक आहे, हा ईपी
हा हायपो, ठीक आहे, खालचा खालचा हायपो असतो आणि वरतीला ईपी असतो, ठीक आहे. तर हा जो आउटर आहे तो ओल्डर आहे आणि खालचा यंगर आहे, असं कुठे दिसते पहा बरं. सी ऑप्शन मध्ये आउटर ओल्डर एपिथीका अँड इनर यंगर हायपोथीका, आंसर इज सी. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 35. 35, द क्लेफ्ट इन द हॉल्स ऑफ डायटम्स, हे दोन हॉल्स आहेत, हा एक आणि हा एक, हा मध्ये क्लेफ्ट, हा मध्ये हा पार्ट आहे क्लेफ्ट, मी वेगळ्या कलरने दाखवतो, हा पार्ट आहे क्लेफ्ट. ठीक आहे. इन द हॉल्स ऑफ द डायटम्स हेल्प्स इन ग्लाइडिंग लोकोमोशन इज कॉल्ड एज, हेल्प्स इन ग्लाइडिंग अँड लोकोमोशन इज कॉल्ड एज, फ्रस्टूल काय असतो, ऍक्च्युअली वॉल आहे, तर हे काय असेल, इट इज ए राफे, इट इज कॉल्ड एज द राफे. राफेला कन्फ्युजन करू नका, कारण राफे ऑल्सो प्रेझेंट इन दी ओव्यूल, राफे ऑल्सो प्रेझेंट इन दी ओव्यूल ऑफ दी प्लांट्स, प्लांटच्या ओव्यूल मध्ये राफे प्रेझेंट असतो. ठीक आहे, पुढे क्वेश्चन नंबर 37 घ्या. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर 50% फोटोसिंथेसिस ऑर ऑर्गेनिक मॅटर प्रोड्यूस्ड इन दी बायोस्फिअर. आपण म्हटलंय मोस्ट ऑफ दी फोटोसिंथेसिस ऑकर्स थ्रू प्रोटिस्टन, त्यामध्ये स्पेसिफिकली थ्रू दी डायटम्स, याला विसरू नका. मग याचा आन्सर काय आहे, ए. ठीक आहे, नाउ क्वेश्चन नंबर 48. द डायनोफ्लाजेलेट्स आर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स अँड कंटेन्स, डायनोफ्लाजेलेट्स आर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स अँड कंटेन्स, काय कंटेन करतं, फोटोसिंथेसिस आहे याचा अर्थ तर काय करत असेल, क्लोरोफिल पिगमेंट कन्सिस्ट करत असेल, आणि मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं दे कन्सिस्ट द क्लोरोफिल पिगमेंट लाईक ॲज लाईक हायर प्लांट, कसं हायर प्लांट सारखं, हायर प्लांट मध्ये क्लोरोफिल ए पण असतं, क्लोरोफिल सी पण असतं, फ्युकोझॅन्थिन पण असतं, ब्राऊन कलरेशन साठी आहे हे. ठीक आहे, ऑल ऑफ दीज हा याचा आन्सर येईल, थ्री पण आहे याचा अर्थ, याचा आन्सर काय, ऑल ऑफ दीज. ओके, नाउ आता जाऊया आपण क्वेश्चन नंबर 52 कडे. मोटाईल डायनोफ्लाजेलेट, मोटाईल डायनोफ्लाजेलेट शोज डॅश डॅश टाइप ऑफ लोकोमोशन, कोणत्या प्रकारचं लोकोमोशन, मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिप और व्हिपिंग मोमेंट, व्हिपिंग मोमेंटला आपण म्हणतो स्पिनिंग टाइप, स्पिनिंग अँड रोलिंग टाइप, कारण हा तुमचा डायनोफ्लाजेलेट आहे, याचा एक फ्लाजेला जो आहे याचा एक फ्लाजेला तो असा गेलाय आणि एक फ्लाजेला असा आलेला आहे, मग हा फ्लाजेला काय करतो, हा फ्लाजेला याला काय करतो, या डिरेक्शन मध्ये फिरवतो. ठीक आहे, हा फ्लाजेला याला काय करतो, या डिरेक्शन मध्ये फिरवतो, म्हणून स्पिनिंग ॲज वेल ॲज रोलिंग दोन्ही पण येतं, म्हणून याचा आन्सर काय येईल, रोलिंग अँड स्पिनिंग या पद्धतीचा आन्सर या ठिकाणी येईल. ठीक आहे, नाउ नेक्स्ट इज ए अमीबॉइड मुव्हमेंट साठी ध्यानात ठेवा, ग्लायडिंग सिंगल फ्लाजेला पाहिजे, अमीबॉइड साठी स्वतः प्लाझ्मा मेम्ब्रेन हवा आहे आणि स्लायडिंग या ठिकाणी पॉसिबल नाही. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 54. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज रेअर अँड इट इज कॉमन इन, रेअर कमी प्रमाणामध्ये आणि कॉमन इन कोणामध्ये, सीयर, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज रेअर अँड इट इज कॉमन इन, रेअर रेअर आहे आणि ते कॉमन आहे त्यांच्यामध्ये, गॉनिओलक्स सेक्शुअल रिप्रोडक्शन कंटिन्युअसली होतो, त्यानंतर ग्लिनोडायनियम डायटम्स आहेत यांच्यामध्ये पण होतं, पेरिडिनियम ही डायटम्स आहेत यांच्यामध्ये पण होतं,
पण सिरॅटियम यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे रेअर आहे. हे काय रेअर आणि यासारख्या ऑर्गॅनिझम्स मध्ये ते काय आहे, कॉमन सुद्धा आहे. म्हणून याचा आन्सर काय येईल, ए हा आन्सर याचा येईल. नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 56. फिफ्टी सिक्स, फिफ्टी सेवन आणि 58 तिन्ही एका मागे एक क्वेश्चन आहेत, वन बाय वन. 56, द डायनोफ्लाजेलेट शो बायोल्युमिनेसन्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ, काही विचार करण्याची गरज नाही. हा बरोबर आहे. आपण बघितलं होतं डायनोफ्लाजेलेटचं एक महत्वाची प्रॉपर्टी आहे, दे शोज द बायोल्युमिनेसन्स ऍक्टिव्हिटी. ते काय करतात, ते बायोल्युमिनेसन्स ऍक्टिव्हिटी शो करतात, ठीक आहे. पण कशामुळे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डॅश डॅश अँड दे आर कॉल्ड ॲज फायर अल्गी. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात, फायर अल्गी असं नाव दिलं जातं. हे असं कोणतं प्रोटीन आहे, तसं कोणतं सबस्टन्स आहे ज्यामुळे होतं, प्रोलॅक्टीन. खरं तर हे कशासाठी आहे, मिल्क प्रोडक्शन साठी. हे कोणामध्ये असेल, ॲनिमलमध्ये. क्लोरोफिल्स, दिज आर द प्रोटीन, पण हे काय आहेत, पिगमेंट अँड डू नॉट शोज द रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. ओके, कॅरोटिनॉइड्स ऑल्सो पिगमेंट, डू नॉट शोज द रिफ्लेक्शन. हे काय करतात, हे दोन्ही पण, बोथ विल बी ऍब्झॉर्ब ओनली, हे दोन्ही पण ऍब्झॉर्ब करतात. राहिलं फक्त लुसिफेरिन, लुसिफेरिन रिफ्लेक्ट. ध्यानात ठेवा, हे पिगमेंट ऍब्झॉर्प्शन करतात सीएनएडी, आणि लुसिफेरिन काय करतात, रिफ्लेक्शन करतात. म्हणून बायोल्युमिनेसन्स ऍक्टिव्हिटी या ठिकाणी बायला भेटतो. म्हणून आन्सर काय असेल, बी हा आन्सर असेल. 57 नंबरचं क्वेश्चन, व्हिच ऑफ द फॉलोइंग शोज मायझोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मायझो याला मिक्सोट्रॉपिक न्यूट्रिशन सुद्धा म्हटलं जातं. खालील पैकी कोणतं मायझोट्रॉपिक न्यूट्रिशन शो करतो, आणि तुम्हाला माहित आहे मायझोट्रॉपिक काय, मायझो ऍक्च्युअली मिक्सो आहे, मिक्सो. आणि मिक्सो काय असतं, ज्यामध्ये ऑटोट्रॉपिक आणि हेटोट्रॉपिक दोन्ही नेचर असतं. पॅरामिशियम हेटोट्रॉपिक, स्लाइम मोल्ड्स हेटोट्रॉपिक, अमीबा हेटोट्रॉपिक, युग्लिना युग्लिनॉइड आहे. आणि युग्लिनॉइड मध्ये काय आहे, दोन्हीही नेचर भेटतं. इन प्रेझेन्स ऑफ लाईट काय करतं, फोटोसिंथेसिस. ओके, ऍबसेन्स ऑफ लाईट, जर ऍबसेन्स असेल काय करेल तो, हेटोट्रॉपिक नेचर शो करेल. म्हणून आन्सर काय येईल, सी हा आन्सर या ठिकाणी येईल. 58 नंबरचं क्वेश्चन, मायक्झोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मीन्स, मी वरतीच क्लिअर केलं, डायरेक्ट आन्सर घेता येईल का आपल्याला आता, आन्सर इज सी. कारण फोटोसिंथेसिस आणि हेटोट्रॉपिक दोन्ही नेचर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 60, विच पिगमेंट इज प्रेझेंट इन द आय स्पॉट नियर द फ्लाजेलम. हे आपण कोणामध्ये बघितलं होतं, आपण युग्लिनामध्ये पण बघितलं होतं, बरोबर, युग्लिनॉइड्स मध्ये पण बघितलं होतं. या ठिकाणी आय स्पॉट, इथून फ्लाजेला गेलेला आहे, आणि इथे दोन रिझर्वॉयर आहेत, आणि इथं ह्या रिझर्वॉयरवरती काय आहेत, हे आय स्पॉट प्रेझेंट असतात, ठीक आहे. विच पिगमेंट इज प्रेझेंट इन आय स्पॉट नियर द फ्लाजेलम. आय स्पॉट काय असतात, फोटो सेन्सिटिव्ह असतात. आय स्पॉट कसे आहेत, फोटो सेन्सिटिव्ह. मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पिगमेंट लिहून घ्या वाटलेस तर कुठेतरी ध्यानात पण ठेवा, ठीक आहे. फ्युकोझॅन्थिन तर त्यामध्ये नसतं, कारण फ्युकोझॅन्थिन हे क्लोरोफिल बरोबर सेलमध्ये असतं. कॅरोटीन पण क्लोरोफिल बरोबर सेलमध्ये असतं, क्लोरोफिल पण तिथे आहेत. हे तिन्ही पण कशासाठी आहे, ऑल आर फॉर द पर्पज ऑफ फोटो सिंथेसिस. ओके, आय स्पॉट साठी लाईट सेन्सिटिव्हिटी शो करणारं, दॅट इज अन ॲस्टाझॅन्थिन. ॲस्टा त्यावरूनच आय स्पॉट म्हणतात, ॲस्टाझॅन्थिन त्यामध्ये प्रेझेंट असतं. म्हणून आन्सर काय असेल, डी हा आन्सर या ठिकाणी असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 63, रिसेंट क्लासिफिकेशन स्लाइम मोल्ड्स आर प्लेस्ड इन. रिसेंट क्लासिफिकेशन मध्ये स्लाइम मोल्ड्सला कुठे जागा दिलेली आहे, स्लाइम मोल्ड्स. फायकोमायसिटीस, फायकोमायसिटीस म्हणजे काय, इट इज अ टाइप ऑफ फंगाय. आणि तुम्हाला माहित आहे स्लाइम मोल्ड्स काय आहेत, प्रोटिस्टा, ठीक आहे. ड्यूटरमायसिटीस मायसिटीस इज द क्लास ऑफ फंगाय. बेसिडोमायसिटीस इज ऑल्सो क्लास ऑफ फंगाय. हे पण क्लास ऑफ फंगाय, फंगाय झालं तुम्हाला कळेल. पण मायक्झोमायसिटीस या ठिकाणी येत नाही. पण मायक्झोमायसिटीस मिक्सो म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रोटिस्टा मध्ये पण आहे आणि फंगाय मध्ये पण त्या प्रकारचं नेचर आहे. म्हणून मायक्झोमायसिटीस मध्ये त्यांना काय केलं गेलं, आता ऍड केलं गेलेलं आहे, ठीक आहे. पुढे जाऊया आपण आता.
थोडं राहिलंय. क्वेश्चन नंबर 65, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स फॉर स्लाइम मोल्ड्स. खालीलपैकी स्लाइम मोल्ड साठी कोणतं चुकीचं आहे. स्लाइम मोल्ड्स दे आर टेरेस्ट्रियल ऑर ॲक्वॅटिक. फॉल्स म्हटले चुकीचं, आणि दे आर टेरेस्ट्रियल ॲज वेल एज ॲक्वॅटिक दोन्ही पण आहे. दे आर सॅप्रोपॅटिक ॲज वेल एज पॅरासिटिक. आपण पाहिलं हे ड्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन शो करतं, आणि त्यातल्या त्यात पॅरासिटिक मोड पण त्यामध्ये पाहायला भेटतं. दे आर सेल्युलर ऑर असेल्युलर. दे आर सेल्युलर ऑर असेल्युलर घेऊ शकतो आपण, कारण काही जे आहेत ते प्लाझ्मोडियम टाइप ऑफ कंडिशन शो करतात आणि काही नॉन प्लाझ्मोडियम टाइप ऑफ कंडिशन शो करतं. दे आर नॉट कवर्ड बाय द म्युसिलेज. ऍक्च्युली दे आर कवर्ड बाय म्युसिलेज अँड इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. आन्सर इज डी. नेक्स्ट इज ए क्वेश्चन नंबर 66. द सेल्युलर स्लाइम मोल्ड्स आर. सेल्युलर स्लाइम मोल्ड कोणतं, मग युनिक्युलेट आहे की नेकेड अमिबॉइड स्ट्रक्चर आहे की हॅप्लॉइड आहे की ऑल ऑफ दीज. सेल्युलर मध्ये हे स्लाइम मोल्ड एकत्र येतात आणि ते काय करतात, मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर फॉर्म. सॉरी, असेल्युलर मल्टी न्यूक्लिएटेड करतात. असेल्युलर मल्टी न्यूक्लिएटेड फॉर्म करतात आणि सेल्युलर जो आहे तो युनिन्युक्लिएटेड. सेल्युलर स्लाइम मोल्ड्स आर दे आर युनिन्युक्लिएटेड. नेकेड अमिबॉइड स्ट्रक्चर आहे आणि हॅप्लॉइड इन नेचर आहे. म्हणून आन्सर इज डी. त्यानंतर आफ्टर दिस क्वेश्चन नंबर 68, असेल्युलर स्लाइम मोल्ड लाईक फायसेरम हा एक्झाम्पल आहे एक्झिस्ट. वॉल लेस मास ऑफ मल्टी न्यूक्लिएटेड व्हॅक्युलेटेड प्रोटोप्लाझम. बरोबर आहे ना, असेल्युलर आपण तेच बघितलं ना, हे एकत्र येतात आणि मल्टी न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर फॉर्म करतात. बरोबर, मल्टी न्यूक्लिएटेड म्हणजे हा पहिली कंडिशन आपल्याला बरोबर भेटते. पुढे पहा, व्हॅक्युलेटेड मास विथ वेल डेव्हलप्ड वॉल नाही, कारण हे प्लांट मध्ये भेटतं. युनिन्युक्लिएटेड व्हॅक्युलेटेड प्रोटोप्लाझम नोन ऍज प्लाझ्मोडियम, इट इज अ सेल्युलर. ठीक आहे, युनिन्युक्लिएटेड वॉल लेस मास ऑफ प्रोटोप्लाझम, सेल्युलरच. ठीक आहे, आन्सर इज ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 69, क्वेश्चन नंबर 69 काय सांगते, विच आर सिमिलर ऑफ असेल्युलर स्लाइम मोल्ड्स विथ अमीबा. विच आर सिमिलॅरिटीज ऑफ असेल्युलर स्लाइम मोल्ड्स विथ अमीबा. काय सिमिलॅरिटी आहे असेल्युलर स्लाइम मोल्डची अमीबा बरोबर. आपण याबरोबरच डिस्कशन केलेलं आहे, असेल्युलर नेचरचं डिस्कशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. पहा, प्लाझ्मोडियम हॅव आउटर वाटरी ट्रान्सपरंट एक्टोप्लाझम, कारण सेल्युलर मध्ये काय आहे, एक्टोप्लाझम जो आहे तो कसा असतो, हार्ड असतो. म्हणजे इथं बरोबर, इनर डेन्स ग्रॅन्युलर एंडोप्लाझम बरोबर आहे. दे मूव बाय सिडोपोडिया, कारण यांचं नेचर अमीबॉइड असतं. असेल्युलरचं नेचर कसं असतं, अमीबॉइड असतो. मग इथं सगळेच ऑप्शन त्याला मिळत आहेत, दॅट इज ऑल ऑफ दीज. डी हा आन्सर या ठिकाणी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 71, हा लास्ट काही क्वेश्चन्स बाकी राहिलेले आहेत फक्त. क्वेश्चन नंबर 71 काय सांगतंय, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट प्रोटोझोन प्रोटिस्ट. आता आपण प्रोटोझोन कडे चाललोय. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट प्रोटोझोन प्रोटिस्ट. प्रोटोझोन प्रोटिस्ट बाबत कोणतं खालील पैकी बरोबर आहे. They are common in all aquatic habitat, protozoan protist. Common in all aquatic habitat, barobar ahe. Mostly they are unicellular, he pan barobar ahe. Mostly manne pachi sagle jay pan tari apan ghiu shakto. Locomotion takes place through flagella. Protozoan ek flagellated ahe, pseudopodia, amoeboid, ani cilia, ciliated, tini pan ahe tachya madhe. Tachya he hi barobar ahe. But all statements are barobar asel, then tumcha ha D option ya thikani barobar ahe. Pude 71, 72 question. The protists are generally uninucleated, but paramecium shows. Protists are generally uninucleated, correct? But paramecium shows. इथे दोन न्यूक्लियस आहे, ठीक आहे, म्हणजे बाय न्यूक्लिएटेड कंडिशन तुम्हाला पॅरामेशियम पाहण्यामध्ये पाहायला भेटते. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग त्यातला एक मोठा असतो, एक छोटा असतो. मग एका आपण मेगा न्यूक्लियस म्हणतो, दुसऱ्याला मायक्रो न्यूक्लियस असं म्हणतो. आन्सर इज ए. पण तरी इथं मल्टी न्यूक्लियट म्हटलं म्हणजे हा रॉंग. इथं टेट्रा न्यूक्लियट हाही रॉंग. इथं युनिन्युक्लिएटेड हाई रॉंग. आन्सर इज ए. नाव
the last question of this third task, that is last doubt, 75 question number, sorry, not 75, तुम्ही 75 question number नाही दिलेला मला, question number 74, which is common mode of nutrition in protozoan protist. Nutrition in protozoan protist. Protozoan protist मध्ये common mode of nutrition आपल्याला कोणतं पाहायला भेटतं? हे तुम्हाला शीट मध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. आणि तसं मला बोलायचं राहिलेलं होतं, हेटरोट्रॉपिक आपल्याला माहितच आहे बरोबर. यामध्ये काही पॅरासायटिक आहे, पॅरासायटिक हे कसे असतात, एंडो पॅरासायटिक असतात. एंडो पॅरासायटिक म्हणजे काय करायचं, त्यांना सेलमध्ये एंटर व्हायचं. जर एंटर व्हायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, फॅगोसायटोसिस करावं लागेल. एंटर होण्याची प्रोसेसला आपण फॅगोसायटोसिस म्हणतो. हे आपण स्टडी केलं होतं सेल युनिटॉप लाईफ मध्ये. ओके, मग फॅगोसायटोसिसच्या बेसिसवरती फॅगोटॉपिक हा नेचर येतो आणि हेटरोट्रॉपिक हा पण आहे आणि ऍब्सॉर्प्शन पण आहे, सॅप्रोफायटिक पण आहे, म्हणून सगळे एकत्र होलोझोइक मध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे फॅगोसायटिक नेचर, फॅगोट्रॉपिक आणि होलोझोइक दोन्ही पण भेटतात. ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन सगळ्या डायटम्स मध्ये कॉमन मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणता येणार नाही, कारण काही सॉरी प्रोटोझोन मध्ये नाहीचे हा नेचर तुम्ही घ्या. मिक्सोट्रॉपिक पण नाहीये, कारण ऑटोट्रॉपिक नसता कारण मिक्सोट्रॉपिक गेला. आणि किमोसिंथेटिक हा प्रोटिस्टा मध्येच नाहीये, म्हणजे आन्सर काय राहतं तुमचं, आन्सर ए हा येईल. याचबरोबर आपले तिनेही टास्कचे डाऊट्स आपण या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे, परत एकदा तुम्हाला क्लिअर करेल, व्हिडिओज जे आहेत हे केअरफुली लिसन करा. व्हिडिओज मध्ये जे काही मी बोलत आहे आणि जे काही बोर्डवरती लिहून दिलं जात आहे त्याचे शॉर्ट नोट्स काढा, म्हणजे त्याला आपण रनिंग नोट्स म्हणतो, म्हणजे ज्याचा उपयोग तुम्हाला पुढे एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी होईल. एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी कधी कधी एकापेक्षा जास्त टॉपिकची गरज पडते, त्याच्यामुळे कंटिन्युअस रिव्हिजन तुमच्या स्टडीमध्ये गरजेची आहे. रिव्हिजन कशी करायची, प्रिपरेशन कसं करायचं, या बाबतीत मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीने पहा. ठीक आहे, एखादा व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती पाहायचा असेल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल व्हिडिओज पाहण्यासाठी, तर मग तुम्ही कधी कधी असं पण होतं की व्हॉट्सअपमध्ये व्हिडिओ वरती चालला जातो, तुम्हाला माहितीही पडत नाही आणि तुम्ही व्हिडिओ पाहत नाही, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर सबस्क्राईब केलेलं असेल तर या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे जसं व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलं जाईल तसं तुम्हाला त्याचा मेसेज पण येईल आणि तुम्ही ते पाहू शकता. आणि सबस्क्रिप्शनवाले आतमध्ये 11th लिस्ट माझी पाहू शकतात, म्हणजे आतमध्ये मी प्लेलिस्ट केलेली आहे तुमच्यासाठी. जी प्लेलिस्ट आहे ती 11th नीट म्हणून प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन तुमच्यासाठी पाहिजे असलेले सगळे व्हिडिओज तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.